हॅलो गाईज, नमस्ते, नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेत असणारच, कारण आता कोण येणार आहे? गेस करा कोण येणार आहे. अरे, आपले बाप्पा येणार आहेत आणि बाप्पांचे आगमनच सुरू झालं आहे. आणि आमचं काल तर मला शूट करायला भेटलं नाही. कालही आम्ही नालासोपारा वेस्टला मी राहतो, तर नालासोपारा ईस्टला महेश पारख्या सार्वजनिक गणपतीचं आगमन होतं. तर आम्ही त्या आगमनाला वाजवायला गेलेलो आणि मी ज्या ढोल पथकात आहे, पांडव ढोल ताशा पथक, तर त्या ढोलताशा पथकातून मी ध्वजदारी म्हणून सहभाग करतो. काल मला शूट करता भेटला नाही, कारण काल खूप धावपळ होती सगळ्यांची, पूर्ण मंडळाची धावपळ होती. काल तिकडे एवढी गर्दी होती आणि प्लस मी ध्वजदारीमध्ये, तर ध्वजदारीमध्ये आम्ही ध्वज नाचवतो. तर आम्ही ध्वज नाचवत मी मोबाईल साईडला ठेवत नाही, तर आम्ही मॅनेजमेंट टीम जी असते त्यांच्याकडे आम्ही जेवढे पण आमचं सामान असतं ते सगळं त्यांनाच देतो. म्हणून मला शूट करता भेटला नाही. त्या ब्लॉगमध्ये नक्कीच प्रयत्न करेन मुंबईच्या वादनाचे थोडे थोडे तुम्हाला शूट करून दाखवायचा. बघता, पुढे बघत राहा. आणि माझे आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओंची लिंक देईल. सगळे व्हिडिओ बघा, आवडले असेल तर कमेंटद्वारे कळवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकनलाही प्रेस करा, म्हणजे माझे जे पण व्हिडिओ येतील सगळे तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळवण्यात येतील. मी आज मी जाणार आहे कामाठीपुरा. तिकडे कामाठीपुराला एक्झॅक्टली कुठे लोकेशन आहे ते मला माहिती नाही, पण आणि एक खूप एक्साइटिंग आहे आज. आणि मुंबईचं वादन म्हणजे खूप वेगळंच असतं, फुल एकदम जल्लोषात असतो. आम्ही सगळेजण जे पण ढोलताशा पथकातले जे पण मंडळी आहेत, जे पण वादक आहेत, जे पण ध्वजदारी आहेत, सगळेजण एकसाथ जमा होणार आहेत. जी पण मॅनेजमेंट टीम आहे त्या लोकांनी सगळ्यांना 10-10 ग्रुप बनवायला सांगितलं आहे. म्हणजे कसं, 10-10 ग्रुप बनवून त्यामधून एक नेमणार आहे जो सगळ्यांना जागेवर प्रॉपरली म्हणजे त्या लोकेशनवर घेऊन जाणार, म्हणजे कोण हरवणार नाही इथे तिथे. 10-10 ग्रुप बनवून मग सगळे जवळच राहतील, एकसाथ राहतील, असं प्लॅन झाला आहे. आता आम्ही निघणारच आहे 5-10 मिनिटात. आता 1:30 टायमिंग गेलं, आता वाजले 1:15 वाजले आहेत. आता इथून डायरेक्ट मी नालासोपारा वेस्टला डेपो आहे, तिकडे सगळे जमा होणार आहे. इकडे चला तर मग तिकडेच भेटूया. सो गाइस, आम्ही डेपोमध्ये आलो आहे. नालासोपारा वेस्टचा जो बस डेपो आहे तिकडे आम्ही पोहोचलो आहे आणि सगळेजण इथे जमा झाला आहे. थोडेफार जण आले आहेत, 1:30 टायमिंग दिलेले, पण कोण टायमावर कधी येत नाही. आता ते माझे फ्रेंड लोक आहेत, ते सगळेजण आले आहेत. वाट लावायची गोष्टच येत नाही. वाट म्हणजे काय असते सांगशील जरा? वाट म्हणजे काय असते? वाट पाहतो. कोणाची वाट पाहतो? हे अशीच मस्ती चालू राहणार आहे. तुम्हाला पुढे बघायची असेल अशी मस्ती तर फक्त व्हिडिओ बघत राहा. पुढे अजून ट्रेनमध्ये पण मस्ती होणार आहे. अशा प्रकारे इथे आता हे जे मॅनेजमेंट टीमवाले आहेत ते आता ग्रुप नेमत आहेत. आणि आता ही एक इकडे एक 10 जणांची टीम झाली आणि इथे 10 जणांची टीम झाली, असे अर्धे टीम बनून आता सगळेजण निघणार आहे तिथून. फ्रेंड्स असतील, कोण असेल, त्या ग्रुपमध्ये जायचं नाही आहे. तुमची अटेंडन्स तुम्ही ट्रेनमध्ये चढा तेव्हा तुमचा ग्रुप लिडर घेईल. लिडर कंप्लेंट घेऊन आला पाहिजे की माझा जिथे माझ्या ग्रुपमध्ये नाही आहे, ठीक आहे. कारण तिकडे क्राऊड खूप असणार आहे. मी आता ऐकलं 21-30 गणपती ॲट अ टाइम निघणार तिकडे, ठीक आहे. 5-5 जेपर असतील, पण त्या क्राऊडमध्ये तुम्हाला मिस व्हायचं नाही. आपला युनिटी वेगळी दिसली पाहिजे, आपल्या पांडव वेगळा दिसला पाहिजे. थोडी गर्दी आपल्याला सगळे हरवून जाणार. त्याच्या ग्रुपमध्ये ना सगळे एकत्र राहा. क्रिकेटरची जबाबदारी आहे आणि कोणाला कुठे जायचा तरच जा. दुसरी गोष्ट, ट्रेनमध्ये जाताना येताना मस्ती नको. सेफ्टी गार्डाच्या नादामध्ये डोरवरती पण उभा राहील ते नाही पाहिजे. एवढं डोरवर पण सुद्धा भरपूर. Thank you.
हे लोग काय करते दरवाजा उभे आहेत हैं ना आज तरी वॉर्निंग द्या साई आता आम्ही ट्रेन पकडले आहे आणि आता आम्ही मुंबई सेंट्रलला डायरेक्ट उतरणार आहे आणि मुंबई सेंट्रलला उतरल्यानंतर आम्ही कामाठी पुराला जाणार आहे. आमचं वादन तिकडेच आहे तर मी आता ट्रेनमध्ये तर शूट करू शकत नाही. मग आता डायरेक्ट तिकडे उतरल्यानंतरच मी डायरेक्ट पुढे तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे मुंबई सेंट्रल ना कुठे आलो आपण मुंबई सेंट्रल. तर मुंबई सेंट्रल आलो आहे आता आणि इथून आता आम्ही कुठे जाणार आहे आपण आता कामाठीपुरा डायरेक्ट जाणार आहे. आता कामाठीपुरा जायची तयारी चालू आहे. सगळ्यांची एक्साइटमेंट बघा कशी आहे कामाठीपुरा जायला. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता. तुम्ही बघू शकता पाठीमागे लोकेशन. तर प्लॅन हाच आहे माझा आजचा की आज वादनाला आलो आहे तर जसं टाईम भेटेल तसं मी तुम्हाला शूट करून दाखवेन नंतर. कारण मी ध्वजमध्ये आहे तर मला ध्वज नाचवण्यासाठी टाईम द्यायला लागतो जास्त आणि जे वादक आहेत सगळे तर ते पण सगळे बिझीच असतात. तर मोस्टली मला शूट करता जसं भेटेल तसे थोडे थोडे शूट करा भेटेल तसं मी तुम्हाला शूट करून पुढे दाखवेन. अशा प्रकारे ध्वजधारी आणि वादक सगळे रेडी झाले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता सगळे आता ध्वज बांधायला रेडी झाले आहेत सगळे आणि आता वादन चालू व्हायला कमीत कमी अजून अर्धा तास जाणार आहे. तुम्हाला थोडं थोडं दाखवतो पुढे. आमचं वादन तिकडे मध्ये होणार आहे पुढे. सगळे आता ढोल घेऊन जात आहेत हळूहळू. बस फक्त थोडाच वेळ बाकी आहे बस चालू होण्यासाठी.
पहला था एक करना था। गाइज आता जट आता आमचं वादन संपलं आहे तर सगळ्या शूट करून तुम्हाला दाखवलं आहे जसं मला जमेल तसं। मी ध्वजमध्ये होतो पण मला टाईम भेटला नाही, पण आता तुम्हाला दाखवतो मध्ये मध्ये। आता गणपप्पा आले तर आता जो गणपती आहे तो कोणता मंडळाचा आहे ते हे सांगतील। कोणता मंडळाचा आहे गणपती यामध्ये? तो गणपतीचं नाव काय? मुंबईचा राणका शुभंकर आहे। आता आपण आता तो काय सर थर्ड कोणतं? थर्ड लेन मध्ये। थर्ड लेन मध्ये तर तुम्ही इथे येऊ शकता, इथे तुम्ही वापस दर्शन घ्यायला किंवा इकडे येऊ शकता तुम्ही। आणि पांढर दोटाच्या पथकामध्ये तुम्हाला यायचं असेल, तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळी माहिती देईल। तुम्हाला मी नंबर पण देईल, त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन होऊ शकता। तर गाईज शूट करून भागाय सगळं झालं आहे, तुम्हाला दाखवलंच आहे की कसं आमचं वादन झालं आहे। आणि तुम्हाला बाप्पासुद्धा दाखवला आहे मी। आणि आता फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब बस। तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगतो की फक्त माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। माझी जी पण व्हिडिओ आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। तर मित्रांनो, आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालो आहोत आणि आता आम्ही मुंबई सेंट्रल स्टेशनला पोहोचलो आहे प्लॅटफॉर्मवर। आता सपोर्ट करत राहा, नेक्स्ट व्लॉग तुम्हाला लवकरच येईल। चला तर मी भेटू पुढच्या प्रवासात। जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम।